अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शेंगोळा गावातील ग्रामस्थांनी गावातील ग्रामसेवकाचा मनमानी कारभाराच्या विरोधात जामनेर पंचायत समितीचे बीडीओ यांना निवेदन दिले आहे। शेंगोळा गावचे ग्रामसेवक हे विकास कामांकडे लक्ष न देता शासनाचा निधी गरज नसेल त्या ठिकाणी खर्च करत असल्याचा आरोप शेंगोळा येथील ग्रामस्थांनी केला आहे। तसेच ग्रामसेवकाच्या कार्यकाळामध्ये केलेले आर्थिक व्यवहार, केलेली विकास कामे यांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याबाबतची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। नमस्कार, आपण जामनेर येथील पंचायत समिती येथे आलो आहे। शेंगोळा शहरातील काही नागरिक त्यांच्या समस्या घेऊन इथल्या मीडियांना भेटायला आले होते। आज आपण त्यांना विचारू की तुमच्या काय समस्या आहेत। काही दिवसापूर्वी आपण ग्रामपंचायत चार सदस्याचे राजीनामे घेतले। ते ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार होता, तो उघडकीस काय, पण भाऊसाहेबांनी काय केलं की हे सोडून राजीनामे देतात। काही लोकांचे इन्व्हिटेशन केलं आणि काही लोकांचे पोचवले, काही लोकांना विचारलं पण नाही किंवा राजीनामे कसे आणि ग्रामपंचायतचा कारभार म्हणून ग्रामसभा घेऊन हातात घेतल्या किंवा आम्ही पाण्याची वगैरे हे पाहू, पण नंतर जो बी कारभार झाला तो ग्रामसभेनं घेतला झाला किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारचे सुरुवात घेतलं नाही आणि भ्रष्टाचार वेगवेगळ्या प्रकारचा आमच्या निदर्शनात आला, त्याच्यामुळे आम्हाला हे पाहत उचावं। शेंगोळा ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या सरपंचासह 9 असून यापूर्वी ग्रामसेवकांनी इतरांच्या मनमानिका आधाराला 15-8 सदस्यांनी राजीनामे दिलेले, त्याची वरिष्ठांकडे सुद्धा तक्रार केली, परंतु आजपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली नाही। एवढे असून तरी ग्रामसेवक एवढे करूनसुद्धा आमचे काही झाले नाही, म्हणून त्यांनी मनमानीप्रमाणे शासनाच्या आलेल्या निधीचा सर्रासपणे अपव्याय केलेला आहे व सध्याप्रमाणे कामे झालेली नाही, म्हणून आम्ही या सर्व घटनेची वरिष्ठांकडे घटनेची तक्रार आणि निवेदनसुद्धा आज रोजी देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। पोटनिवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले नाना गोसावी हे सदस्य असून ते उपसरपंच आहे असे भासवून लोकांना फसवतात, लोकांची दिशाभूल करतात, लोकांना दमबाजी करतात व त्या तसं त्यांनी ग्रामपंचायतीचा कार्यालयाच्या आजूबाजूला दोन्ही साईडला अतिक्रमण करून ग्रामपंचायत कार्यालयाला वेढा दिला आहे आणि त्यांचे संडास ही ग्रामपंचायतीच्या एक शेजारी खिडकीला असून त्याचे घाण पाणी हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे जाते आणि त्या घाण पाण्यातून नागरिक येदा ग्रामपंचायतमध्ये येण्यासाठी त्यांना त्या घाण पाण्यातून यावं लागते। तरी या सर्वांची सखोल चौकशी होऊन आम्हाला त्या सदर केलेल्या अतिक्रमण काढावं आणि झालेल्या अपराधाची चौकशी करण्यासाठी आम्ही हे आज निवेदन देत आहोत। दीपक शाळांचे कार्यचे प्रमाण सुस्थितीत असताना व त्याची काही गरज नसताना त्यांनी माती मिश्री त्रिजी वापरून आणि कच्च्या सिमेंटच्या विटा वापरून वॉल पंप बांधण्याचा सर्रास त्यांचा प्रयत्न चालू आहे। तरी हे बोगस म्हणजे निकृष्ट दर्जाचे असलेले काम बरी थांबण्यात यावे। आत्ताच आपण यांच्याकडून जाणून घेतलं की शेंगोळे ग्रामपंचायतमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे त्याबद्दल तुझ्यावर नक्कीच काहीतरी निर्णय घेतली। कॅमेरा सन शेख सुफ्यांसोबत प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।